उज्ज्वल भवितव्य आपल्या मुलामुलींचं सर्वाधिक योगदान नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचं होय. आदर्श एज्युकेशन सोसायटीचं नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे उच्च शिक्षित अनुभवी स्टाफ 10वीचा 100% रिझल्ट डिजिटल शिक्षण प्रणाली सुसज्ज लायब्ररी आणि लॅबोरेटरी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रासाठी प्रोत्साहन आणि व्यक्तिमत्व विकास यासह अनेक सुविधा प्री प्रायमरी ते 10वी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. शिक्षक बेरोजगार जखमेवर मीठ चोळतय जीआर सिंधुदुर्गात तब्बल 128 शाळेत शून्य शिक्षक निवृत्त शिक्षकांना नेमण्याचं परिपत्रक बेरोजगार शिक्षकांमध्ये संतापाची लाट शिक्षक भरती शिक्षक भरती कधी होते याची सगळ्यांना प्रतीक्षा होती. अखेर ही भरती जारी झाली. 2017 नंतर झालेल्या भरतीनंतर 6 वर्षांनी ही भरती प्रक्रिया होत असल्यामुळे आनंदाचं वातावरण होतं. बेरोजगार शिक्षकांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला होता. त्यातच उच्च न्यायालयात एक याचिका या संदर्भात दाखल झाली. त्यानंतर शिक्षण विभागाकडून एक GR दाखल करण्यात आला. या GR-मुळे त्यानंतर बेरोजगार शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली. हा GR नेमका काय होता पाहूया. राज्यातील सर्व शाळा या जून महिन्यात सुरू झालेल्या असून जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची पदं मोठ्या प्रमाणात रिक्त असल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच नियोजित शिक्षक भरती संदर्भात माननीय उच्च न्यायालयात दाखल रिट याचिकांमुळे भरती प्रक्रियेस विलंब होत असल्याचं शासनाच्या निदर्शनास आलंय. या सर्व परिस्थिती विचारात घेऊन पवित्र प्रणालीमार्फत नियमित शिक्षक भरतीमधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील आणि खासगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांतील सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषद शाळांतील रिक्त शिक्षकीय पदं तरतुदीप्रमाणे भरण्यात यावी. तसेच नियुक्तीची वयोमर्यादा कमाल 70 वर्ष तर मानधन 20,000 असेल असंही नमूद करण्यात आलंय. मात्र या GR-मुळे गोंधळ उडालाय. शिक्षकांच्या बदल्यांमुळे अगोदरच अनेक शाळांमध्ये शिक्षकच नाही आहेत. सिंधुदुर्गातील तब्बल 128 शाळेत शून्य शिक्षक आहेत. आंतरजिल्हा बदली झालेले आणि कार्यमुक्त झालेले 456 तर जिल्हा अंतर्गत एकूण 6 टप्प्यात झालेल्या बदल्या 1,154 अशी आकडेवारी आहे. त्यामुळे सद्यस्थितीत उपशिक्षक आणि पदवीधर जून 2023 पर्यंत 1,169 जागा रिक्त आहेत अशी माहिती सिंधुदुर्गचे उपशिक्षण अधिकारी शोभराज शेरलेकर यांनी दिली आहे. या रिक्त जागांवर या GR प्रमाणे आता सेवानिवृत्त शिक्षकांना नेमण्यात येणार आहे. मात्र या निर्णयामुळे बेरोजगार शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 2010 पासून भरतीच झालेली नाही आहे. भरती झालेली आणि 2010 पासून आजपर्यंत बरेच डेड बेरोजगार आहे. TET CET सुद्धा पास आउट झालेलं आहे. शासनाचं जे धोरण आहे TET CET पास व्हा अभियोग्यता द्या असे सुद्धा दिलेले आज पदवीधर आहेत. त्यांना सुद्धा नियुक्त्या दिल्या जात नाही आहेत. आणि दरवेळी शिक्षण मंत्री सांगतायत की मागचं सरकारचे शिक्षण मंत्री सांगत होते हे शिक्षण मंत्री सांगतायत की भरती होणार पण भरती झाली नाही. आणि सिंधुदुर्गात गेल्या 2 महिन्यापूर्वी उपोषण सुद्धा केलं की तुम्ही शिक्षक भरती करा किंवा स्थानिकांना न्याय द्या. शासन एकीकडे रितसर भरती करत असताना 6,000 रुपये मानधन देतं शिक्षण सेवक म्हणून आणि आता निवृत्त शिक्षकांना सेवेत घेऊन 20,000 रुपये त्यांना जे पगार देणार आहेत हे कुठेतरी विचित्र आहे. आम्हा दीड बेरोजगाराच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे हा आणि हा आम्ही खपून घेतला जाणार नाही. दीड बेरोजगार आणि या सेवानिवृत्त शिक्षकांना सुद्धा आम्ही हजर करू देणार नाही की जोपर्यंत स्थानिक शिक्षकांचा जे DED पदवीधर आहेत त्यांचा जोपर्यंत विचार करत नाही तोपर्यंत अशा भरतीही होऊ देणार नाही. आता सेवानिवृत्त शिक्षकांना तुम्ही भरून घेणार मान्य आहे. ऑलरेडी त्यांच्याकडे म्हणजे त्यांचं पोट भरून त्यांची आता सेवानिवृत्ती झाली आहे त्यांना बरोबर. त्यानंतर आम्ही कसे DED बेरोजगार झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांनी पदविका ग्रहण केलेली आहे. त्याच्यानंतर त्यांना जे यंग मुलं असल्यामुळे त्यांच्यामध्ये जी नवीन उमेद आहे शिकवायची ती उमेद आहे. प्लस असं आहे की त्यांच्याकडे आता कुठल्याही प्रकारचं काम नाही मग हे काम नसणार निवृत्त म्हणजे जे काम करून निवृत्त झालेले आहेत त्यांना आरामाची गरज आहे. अशा व्यक्तींना पुन्हा काम दिलं
तर मग ह्या रिकामी पोट असलेल्या माणसांनी काय करायचं मला सांग, हाच एक उद्देश आहे. आणि त्याच्यानंतर जर दीड बेरोजगारांना जर अशी संधी उपलब्ध करून दिली तर ते नव्या उमेदीने काम करतील, शिकवतील आणि मुलांना नवनवीन ज्या काही क्लुप्त्या आहेत ज्या या सध्याच्या पिढीला गरजेच्या आहेत त्या सांगतील, अनुभव सांगतील, शेअर करतील. यासाठी त्यांनी आम्हाला दीड बेरोजगारांना जो काय एक संधी आहे ती दिली पाहिजे होती असं आमचं मत आहे. आणि ही जी पदविका आहे, जी दीड पदविका आहे, ही अन्य कुठल्याही क्षेत्रात या पदविकेचा उपयोग होत नाही मॅडम. कारण जर तुम्ही बघायला गेलात इंजिनिअरिंग असेल, इतर कुठची पदवी असेल तर ती इतर कुठल्या क्षेत्रात थोडीफार उपयोगी पडते. डीएड पदविका ही अशी पदविका आहे जिचा अन्य कुठल्याही क्षेत्रांमध्ये तिचा वापर होत नाही. आणि जर कोणी मुलं इतर क्षेत्रात अन्य क्षेत्रात जर काम करायला गेली तर तिथे कॅज्युअल वर्क त्यांना लावलं जातं. मग मला सांगा त्या कॅज्युअल वर्कवाल्या वर्करवाल्यांची आणि यांची विचारांची एकतर जुळत होत नाही आणि तिथे काम करायला मनाविरुद्ध काम असल्याने यांचं कामात त्या रस राहत नाही. मला यांनी सांगा, मला सांगा यांनी जायचं कुठे. याच्यासाठी मला माझं असं मत आहे की माननीय मंत्र्यांना असं मत आहे की या डीएड बेरोजगारांचा काहीतरी विचार करावा. आता एज मर्यादा वयोमर्यादा संपत चाललेली आहे आणि ही पदविका घेऊन आम्ही जो काही गव्हर्नमेंटच्या नियमानुसार जी काही पदविका होती 2 वर्षाची आणि पाक्षिक कालावधी म्हणजे प्रॅक्टिकल जे काय आहे ते त्यांचा कालावधी सगळा पूर्ण केलेला आहे, रितसर पूर्ण केलेला आहे, त्याच्या सगळ्या पदविका आमच्याकडे आहे, प्रमाणपत्र आहेत. मग या प्रमाणपत्राला अनुसरून जे काय तुम्ही मेरिट लावाल किंवा जी काय दुसरी कुठची एंट्रन्स एक्झाम लावाल ती योग्य त्या रीतीने घेऊन मग एमपीएससी यूपीएससी त्या लेवलच्या परीक्षा या पदविकेला देऊन तुम्ही काय करू काय साध्य करणार मला सांगा. मग हे 2-2.5 वर्ष या डीएड पदविका पदविका धारक आहेत किंवा जे या डीएड पदविकेचे 2 वर्षाचा कालावधी आहे तो मग कशासाठी, मग तेव्हाच सांगावा ना शासनाने की एक तुम्ही एमपीएससी यूपीएससी लेवलची परीक्षा घेते, तुम्ही एमपीएससी यूपीएससी अभ्यास करा. ही 2 वर्ष कशाला त्या लोकांनी फुकट घालवली, गरिबांनी पेमेंट लोन काढून गरिबांनी हे 2 वर्ष लोन काढून या पदविकेचा जो अभ्यासक्रमाचा जे काय हे आहे काय ते म्हणजे फी आहे ती पे केली आहे त्यांच्या वडिलांनी अक्षरशः लोन काढून पे केली आहे. मग हे जर तुम्ही अगोदर सांगितलं असतं की हे स्वरूप एमपीएससी यूपीएससीच्या परीक्षेच्या लेवलचं आहे तर त्यांनी तसं इथे डीएडला कोणी प्रवेशच घेतला नसता ना सुरुवातीला. अर्धा अभ्यासक्रम झाल्यानंतर तुम्ही जी धोरणं लागतात ती काय योग्य आहेत का मला सांगा. याच्यासाठी मला असं वाटतं की माननीय मंत्री महोदयांना आमचं एकच सांगणं आहे की तुम्ही जिल्ह्यातील डीएड उमेदवारांचा काहीतरी थोडा तरी विचार करावा आणि त्यांना वयोमर्यादा उलटून गेलेल्यांना सुद्धा योग्य तो न्याय द्यावा अशी माझी त्यांना एक कळकळीची विनंती आहे. आता त्यांची लग्न झालेली आहे, 2 मुलं आहेत, काय करावं मला सांगा. त्यांनी 12 वर्ष झाली, 12 वर्ष झाल्यानंतर जर तुम्ही सांगतात 5,000-6,000 रुपये देतो, या 5,000-6,000 रुपयामध्ये कोणाचं काय होतं आहे का मला सांगा. सध्याच्या महागाईच्या युगात 5,000-6,000 रुपये कुठे पुरतील या मुलांना किंवा त्यांच्या फॅमिलीला. त्यामुळे योग्य तो सरकारने विचार करावा आणि योग्य तो डीएड बेरोजगारांना न्याय द्यावा अशी त्यांना कळकळीची माझी विनंती आहे. माझं नाव अनिरुद्ध प्रभू, मी आता गेली 7 वर्षे ज्युनियर कॉलेज पाट येथे शिकवतोय. माझा सब्जेक्ट आहे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, या विषयाचं मी अध्यापन करतोय आणि गेली 4 वर्ष मी पेपर चेकिंगचं एक्झामिनर म्हणून पण काम पाहतोय. आत्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये एक्झाम झाली, त्यानंतर एक मार्च महिन्यामध्ये त्याचा रिझल्ट पण लागला आणि त्यानंतर आता 4 महिने झालेत. शासनाने सांगितलं आहे की 30,000 ची भरती होणार आहे पण या भरतीमध्ये अजून कुठेच काही तसं दिसत नाही आहे कारण याचिका दाखल झाल्या. त्यानंतर आत्ताच औरंगाबाद खंडपीठाचा जो काही निर्णय होता तो झालेला आहे, त्यामुळे पुन्हा भरती संदर्भात आता बघू कसं काय पुढे होत आहे ते. आता गेली 10-12 वर्ष भरती शिक्षक भरती झालेलीच नाही. आता बाकीचे विभाग जर तुम्ही बघितले तलाठी भरती असतील, आरोग्य सेवकांची भरती असतील, पोलीस भरती असतील, म्हणजे या सगळ्या भरती होत असतात वारंवार, परंतु शिक्षक भरती ही मुळात अशी गेल्या काही वर्षामध्ये झालेली नाही. त्यामुळे शिक्षकांच्या बऱ्याचशा जागा त्या रिक्त आहेत आणि त्या रिक्त जागांवरती शासनाने विचार करून ते तात्काळ भरावी असं एक मत आहे माझे. मग मी सांगतो कारण आता एक्झाम होऊन सुद्धा 4 महिने लोटलेले आहेत आणि शासन सांगते पण अजून तसं काही दिसत नाही. मग शिक्षण भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्यावं या मुद्द्यासाठी सिंधुदुर्गातील बेरोजगार रस्त्यावर उतरले होते. 27 मार्च ते 9 एप्रिल असे 9 दिवस त्यांनी आंदोलन छेडलं होतं.
आश्वासनांती त्यांनी हे उपोषण मागे घेतलं, मात्र आता या निर्णयामुळे आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे। त्यात अशा पद्धतीनं भरती झाल्यास बेरोजगार संघटनेनं तर चक्क सावंतवाडीच्या मोती तलावात जलसमाधी घेऊ असा इशाराच शिक्षण मंत्र्यांना दिला। म्हणजे आता बघायला गेलं ना तर बरेचसे बेरोजगार आहेत आमच्याजवळ डीएड, जे आमच्याजवळ रजिस्टर आहे, परंतु आता जो निर्णय माननीय शिक्षण मंत्री यांनी घेतला आहे की त्याच्यामध्ये असं त्यांनी सांगितलं गेलं आहे की निवृत्त शिक्षक ज्यांना म्हणजे जे निवृत्त कशासाठी होतात तर त्यांची वयोमर्यादा होते आणि त्यानंतर त्यांना आपण 20,000 मानधन देऊन आपण आतमध्ये घेणार आहोत शिकवण्यासाठी, तर त्या जागी जर समजा आपण बेरोजगारी आपल्या जिल्ह्यामध्ये जे आहेत तर त्यांना कुठेतरी संधी दिली तर एक चांगलं नेतृत्व म्हणावं लागेल। आणि महत्त्वाचा विषय असा आहे की याच्यामध्ये की हे आपण आम्ही ज्यावेळी बेरोज डीएड केलं आहे तर हे डीएड आम्ही करून त्यानंतर आम्ही ती पदवी प्राप्त घेतलेली आहे, म्हणजे आम्ही 2 वर्ष त्यानंतर मग पुन्हा ते पाक्षी वगैरे आम्ही सर्व प्रक्रिया करून त्यामधून घडून बाहेर आलेलो आहे। तर ही आता बघण्याची परिस्थिती अशी गेली तर निवृत्त शिक्षकही तयार नाही आहेत, तर कुठेतरी ही बेरोजगारांना संधी मिळाली तर कुठेतरी एक नवतरुण पण एक नवीन संकल्पना तयार करेल आणि नवीन काहीतरी मुलांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जाईल। हा डीआर आमच्यासाठी अगदी मारकच आहे, कारण गेली 10-12 वर्ष शिक्षक भरती न झाल्यामुळे डीएड बेरोजगारांची संख्या भरपूर आहे। आणि आता तरी आपण बघतोय की सिंधुदुर्गातल्या जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत तिथे बऱ्याच ठिकाणी जागा रिक्त असूनही शासन त्याकडे काही लक्ष देत नाही, डीएड बेरोजगारांची कुठेच दखल घेतली जात नाही। कारण तिथे आता खरं म्हणाल तर शिक्षक म्हणून एक नवीन किंवा तरुण उमेदवारांची गरज आहे, असं असताना शासन काय करते तर जे निवृत्त झाले निवृत्त का होत आहेत की त्यांची शिकवण्याची क्षमता कुठेतरी संपुष्टात आली आहे म्हणून त्यांना निवृत्त केलं जात आहे, मग असं असताना त्यांना पुन्हा कुठेतरी संधी देण्यात येते, म्हणजे आमची संधी डावलून निवृत्त शिक्षकांना तिथे घेतलं जात आहे, हे कुठेतरी आमच्यावर अन्याय करण्यासारखंच आहे। शासनाने पूर्णतः आमच्याकडे दुर्लक्षच केलं, म्हणजे जे बेकार आहेत त्यांना बेकारच ठेवलं जात आहे। खर तर आज जो डीआर आलेला आहे म्हणजे निवृत्त शिक्षकांना पुन्हा एकदा त्या ठिकाणी रिक्त पदांवर नियुक्ती दिली जाणार आहे, परंतु ही जर जर बघितली तर पूर्णपणे चुकीची आहे। खर तर शिक्षण मंत्र्यांनी आमचे जिल्ह्याचे दीपकभाई केसरकर हे शिक्षण मंत्री आहेत, त्यांनी जिल्ह्यातील भूमिपुत्रांचा विचार करायला पाहिजे होता, कारण आजच्या वेळी गेले 14 उपोषण केलं होतं याच विषयासाठी, स्थानिक जे डीएड बेरोजगार आहेत त्यांना न्याय मिळण्यासाठी, परंतु त्यावर मी काही बोललं नाही, परंतु हा जो अचानक निर्णय हा पुन्हा चुकीचा आहे या निर्णयात आम्ही विशेष करू। याबाबत कसं आहे की आज प्रत्येक जो डीएड बेरोजगार आहे गेली 10 वर्ष भरती प्रक्रिया झाली होती, त्याच्यामुळे पूर्णपणे देशोधडी लागली आहे आणि त्यातच परत टीईटी परीक्षा टेट परीक्षा गेली 10-12 वर्ष परीक्षा होतात, परंतु त्याच्यानंतर पुढे निष्पन्न काय नाही, भरती होत नाही, मग याच्यामुळे प्रत्येक जो डीएड बेरोजगार आहे ते आपले घरातील जमीन विकून दागिने विकून किंवा इतर सगळं हे करून त्रास सहन करून जी पदवी घेतली ती पदवी ग्राह्य नाही का, किंवा पुणे बोर्डाने जी शासन मान्य पदवी का दिली आहे त्याच्यावर जी गुणवत्ता आहे ती ग्राह्य नाही का, हा प्रश्न प्रत्येक डीएड बेरोजगार त्या ठिकाणी दिसून येतो। त्याच्यामुळे आमची एकच मागणी आहे की स्थानिकांना प्राधान्य देऊन प्रत्येक जिल्हा स्तरावर स्थानिकांना 80% प्राधान्य देऊन 20% जागा ह्या इतर जिल्ह्यातील भरावा आणि भरती प्रक्रिया इतर सकट डीएड बेरोजगारातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगारांची व्हावी एवढीच आमची मागणी आहे। आणि दुसरी ही जर मागणी जर पूर्ण झाली नाही तर आम्ही इशारा देखील दिला आहे की जर हा जो डीआर जो काढलेला आहे हा पूर्ण डीएड बेरोजगार देशोधडीला लागण्याची परिस्थिती तशा पद्धतीच आहे, त्याच्यामुळे आम्ही इशारा दिला आहे की जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही मोती तलावात आम्ही हे जलसमाधी घेऊ असं आम्ही इशारा देखील दिलेला। यापुढे म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे डीएड बेरोजगार हा काही त्या ठिकाणी डीएड बेरोजगारांची जी पदवी घेतली ही पूर्णतः त्या ठिकाणी ग्राह्य त्या प्रकारची परीक्षा देण्याची त्याला आवश्यकता नाही, कारण यापूर्वी जे शिक्षक भरले होते त्यांची गुणवत्ता आहे त्यांनी कुठल्याही प्रकारची टीईटी टेट परीक्षा दिलीच नाही, आणि यापूर्वी असा जीआर देखील निर्गमित झाला होता की 12वी
बारावी जे शिक्षक होते, बारावी जे उमेदवार होते त्यांना पहिल्यांदा सेवेत घेतलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांना जी डीएड पदविका आहे ही पदविका पूर्ण करण्यासाठी शासनाने वेळ दिला होता. मग आज आम्हाला प्रश्न पडतो की आज आम्ही का नको, निवृत्त शिक्षक का हवेत. कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे सरचिटणीस आकाश तांबे यांनी बेरोजगारीच्या मुद्द्याकडे लक्ष वेधत स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी केली आहे. शिक्षण सेवकांच्या भरतीबाबत शासनाने पवित्रा पोर्टल तयार केलेलं आहे आणि त्या पोर्टलच्या माध्यमातून शिक्षण सेवकांची भरती होण्यासाठी विलंब होणार आहे. त्याच्यामध्ये काही संच मान्यता किंवा आधार कार्ड अपडेट्स वगैरे न झाल्यामुळे तो विलंब होतोय आणि तो विलंब झाल्यामुळे शून्य शिक्षकी शाळा राहू नयेत म्हणून तात्काळ व्यवस्था करण्यासाठी शासनाने सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना मानधन तत्वावरती नियुक्ती करण्याचा आदेश जाहीर केलेला आहे. प्रथम दर्शनी जर पाहिलं तर आपल्याला असं वाटतं की या सेवानिवृत्त शिक्षकांना घेण्यापेक्षा सुशिक्षित बेरोजगार डीएड बीएड झालेले आहेत त्यांना घेतलं असतं तर चांगलं झालं असतं असं आपल्याला प्रथम दर्शनी वाटणं साहजिक आहे. परंतु एकदा का आपण अशा बेरोजगार तरुणांना आपण संधी दिली तर ती मंडळी मग कोर्टामध्ये जातात आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर त्यांना नैसर्गिक न्याय तत्वाच्या आधारे कोर्टाकडून त्यांच्या बाजूने निर्णय होतात आणि मग त्या लोकांना पुन्हा सेवेमध्ये सामावून घ्यावंच लागतं. तर या बाबतीमध्ये शासनाने हे गुणवत्तेने घेतले जाणार आहेत म्हणजे अशी जर भरती केली बेरोजगारांची म्हणून जर आपण भरती केली तर त्याला काही मेरिट असणार नाहीये. उलट पवित्रा पोर्टलच्या माध्यमातून जी भरती होणार आहे ती गुणवत्तेवर होणार आहे. त्याच्यामध्ये बिंदू नामावलीनुसार मागासवर्गीय प्रवर्गातल्या शिक्षकांची सुद्धा भरती मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि त्यामुळे पवित्रा पोर्टलच्या माध्यमातूनच भरती होणं हे आवश्यक आहे. त्यामुळे नुसता बेरोजगारीचा इश्यू आता करून उपयोग नाही. ज्यावेळी पवित्रा पोर्टलच्या माध्यमातून गुणवत्तेने भरती होईल त्यावेळी निश्चितच बेरोजगार जे तरुण डीएड बीएड आहेत त्यांना संधी मिळेल त्यांच्या गुणवत्तेनुसार. सद्यस्थितीमध्ये शासनाने जो जी आर काढलेला आहे कळत का, त्या जी आर मध्ये शासनाने कुठल्याही पद्धतीने कोर्ट मॅटर होऊ नये कारण सेवानिवृत्त शिक्षक कोर्टात जाऊ शकत नाही त्यामुळे काढलेलं आहे. तरी सुद्धा माझं असं म्हणणं असं आहे की शासनाने तात्काळ पवित्रा पोर्टलच्या माध्यमातूनच भरती प्रक्रिया राबवावी आणि गुणवत्तेनं सुशिक्षित बेरोजगार जे तरुण आज वेटिंग मध्ये आहेत त्यांना सेवेमध्ये संधी मिळावी त्यांच्या मेरिटवर. तरी शिक्षक भारतीचे अध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी ज्येष्ठांची ही भरती प्रक्रियाच हास्यास्पद असल्याचं म्हटलंय. बेरोजगार शिक्षकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं असून एकूणच भरती प्रक्रियेवर त्यांनी हल्लाबोल चढवलाय. खरं म्हणजे महाराष्ट्र शासनानं जे परिपत्रक काढलेलं आहे, परिपत्रक आहे ते उपसचिवांचं, जे परिपत्रक काढलेलं आहे 7 जुलैचं परिपत्रक आणि त्याच्यामध्ये त्यांनी 70 वर्षापर्यंत अट ठेवलेली आहे आणि हे फार हास्यास्पद आहे. आजपर्यंत कधी घडलं नाही आणि अशा प्रकारची परिपत्रक महाराष्ट्र शासन काढतंय. उच्च विद्या विभूषित शासन अधिकारी आणि सर्व मंत्रिमंडळाच्या मान्यतेने शासनाच्या मान्यतेने अशा प्रकारचे परिपत्रक काढत आहेत हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभनीय नाही. मुळातच या परिपत्रकाचं मी शिक्षक भारती अध्यक्ष या नात्यानं निषेध करतो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की जे प्रचंड बेरोजगारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, देशामध्ये आहे, त्या बेरोजगारांची ही क्रूर चेष्टा आहे असं माझं थांबत आहे. त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. मुळात एकीकडे तुम्हाला भरती करता येत नाही आणि दुसरीकडे ज्या ठिकाणी कंत्राटी सेवक नेमण्याचा प्रकार असतो ठीक हरकत नाही, कंत्राटी तर कंत्राटी, पण निदान ते तरी करत असताना तुम्ही सेवेतून जे गेलेले आहेत त्यांना नेमण्याच्या ऐवजी जे नोकरी मागताय, ज्यांना गरज आहे, जे संसार उभे करू पाहत आहेत, संसाराच्या उंबरठ्यावर जे आहेत शिक्षकांची मुलं आज आत्महत्या करतायत नोकरी नाही म्हणून, मग त्यांना आधार देण्याच्या ऐवजी त्यांना अशा प्रकारे खाई ढकलून तुम्ही जे स्थिरस्थावर झालेले आहेत किंबहुना आपल्या अंतिम टप्प्यात आहेत, प्रौढावस्थेत आहेत, त्यांना पुन्हा तुम्ही नोकरी देत आहे किंवा ही संधी देत आहे हा कुठचा न्याय काही करण्यासारखं नाही आहे. त्यामुळे ही फार चुकीची गोष्ट आहे. राहिली या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने विचार जर केला तर आपल्या शेतकऱ्यांची मुलं आहेत, गरिबांची मुलं आहेत, त्यांनी 1000 रुपये 1,00,000 रुपये भरून ते डीएड झाले तर त्यांनी काय असं घोडं मारलंय. अरे आता कंत्राटी तर कंत्राटी, त्यांना 20,000 तर 20,000 त्यांना थोडासा दिलासा मिळेल, त्यांना ऐसा वाटेल, पण तुम्ही तर काय नोकरी तर देऊ शकत नाही.
आणि अशाही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा निर्णय हा अगदी केविल म्हणा शासनाचा प्रयत्न. शासन आमचे मंत्री महोदय कोणत्या प्रकारे विचारधारा त्यांची आहे हे कळेन असं झालंय असणारच स्पष्ट बघा. खरं म्हणजे जीईटी आणि टेट याही आणि अभियोग्यता या ज्या परीक्षा आहेत आणि त्यांचं पवित्र पोर्टल या गोष्टींची खरं म्हणजे कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही हे माझं ठाम मत आहे. कारण आजपर्यंत कित्येक जे आज मग ए पी जे अब्दुल कलाम असतील, प्रतिभादेवी पाटील असतील, अनेक जे संत महंत अनेक जे शिक्षण महर्षी होऊन गेले ते याच अगोदरच्या शिक्षण पद्धतीमध्ये होऊन गेलेले आहेत आणि या ठिकाणचा शिक्षक वर्ग संपूर्ण देशातील हा प्रामाणिकपणे काम करतो. एखाद दुसरा अपवाद असेल कोणतरी प्रामाणिकपणे काम करतो आणि हे काम करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या याची काही तुम्ही टाळणी लावता की त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत आणि त्या मानसिकच्या दृष्टिकोनातून या दृष्टीवर बरोबर नाही. केवळ आणि केवळ अनेक अडथळे निर्माण करणं आणि त्यातून काहीतरी वेगळं साध्य करणं हाच हेतू आहे, अन्यथा कोणताही नाही. पवित्र पोर्टलमध्ये निश्चित धोरण सरकारचं नाहीये, 1-10 अशा प्रकारचं त्यांनी जाहीर केलं, आता 1-3 म्हणजे निश्चित धोरण नाहीये. जेव्हा निश्चित धोरण असतं तेव्हा त्यावर सरकार जेव्हा ठाम राहतं तेव्हा आपण समजू शकतो. हे धोरण नीट नाहीये, ठामपणे त्यांचं निश्चित विचार नाहीये आणि त्यातून जे काही त्या कोणाला वाटेल त्याप्रमाणे या शिक्षण चवळीचं गाडा हाकतात हे काही उचित नाही असं माझं ठाम मत आहे. या सगळ्या गोंधळाला शिक्षण मंत्री जबाबदार असल्याची आता टीकाही होऊ लागली आहे. मला असं वाटतं की सरकार आज जो खेळ खंडोबा चालू आहे त्याच्यावर भाष्य न केलेलं बरं असं मला वाटतं. कारण इतकी वाईट परिस्थिती आज पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या सरकारमध्ये होते त्याच्यात दिसते, त्यांना आपण काय सांगणार आणि त्यांच्याकडून अपेक्षा तरी काय करणार. मला वाटतं कोणत्याच अपेक्षा पूर्ती यांच्याकडून होऊ शकत नाही हे माझं ठाम मत आहे. जे स्वतः त्या ठिकाणी संपूर्णपणे राज्याचा खेळ खंडोबा करून टाकलेले त्यांना वेळ नाहीये. इतरांचे प्रश्न, गरिबांचे प्रश्न, शैक्षणिक प्रश्न, सामाजिक प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, कोणत्याही प्रश्नामध्ये या सरकारला बघण्यासाठी जाणीवपूर्वक वेळ नाही. केवळ आणि केवळ आत्मकेंद्री प्रत्येक जण आत्मकेंद्री झालेले आहेत. ते स्वतःपुरतं बघतात आणि त्यातून काही साध्य होत असेल तर ते बघतात, बाकीच्याकडे बघण्याचा काहीही प्रश्न नाही. त्यातून केवळ वेळ मिळाला तर आपण ते करायचं अशा प्रकारची परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे. त्यामुळे त्यांना काय सांगणार आणि ते काय ऐकणार हा एक फार मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने याच्यामध्ये जर बदल करायचा असेल तर निश्चितपणे मतदारांनी सर्व लोकांनी त्याबाबत स्वतः म्हणून आत्म जागृती ज्याला म्हणतो आत्मभान ज्या माणसाला येतील येईल ती वेळच यावी लागेल असं मला वाटतं. जेव्हा आत्मभान ही जागृत होईल त्या ठिकाणी सध्याच्या सरकारकडून अपेक्षा करणं चुकीचं आहे असं मला वाटतं. मी तर काही अपेक्षा करू शकत नाही. खरोखर तर आज जी परिस्थिती शिक्षण विभागाची झाली आहे त्याला सर्वस्वी जबाबदार शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर आहेत. कारण आपल्या जिल्ह्यात आज 1000 निवृत्त झाले किंवा बदली झालेले आहेत. आणि जो जे धोरण दीपकभाई राबवत आहेत की निवृत्त झालेले शिक्षक त्यांना परत रुजू करून घ्यायचं, तर ते खरोखरच जे डीएड बीएड झालेले आपले युवा वर्ग आहे त्यांच्यावर अन्यायकारक हा विषय आहे. आणि त्याच्यावर नक्कीच प्रतिक्रिया प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामस्थांनी किंवा लोकांनी किंवा लोकप्रतिनिधींनी उठवायला पाहिजे. कारण जे सेवानिवृत्ती का होतात याचा अभ्यास आधी दीपक केसरकर यांनी करायला पाहिजे. कारण ज्यांची शारीरिक क्षमता नाही असे लोक सेवानिवृत्त होतात तर त्यांना परत रुजू करून घेण्याचा घाट जो जे धोरण दीपक केसरकर लावत आहेत तो खरोखरच या युवकांचा अन्यायकारक प्रश्न आज होत आहे आणि याला आम्ही युवा म्हणून त्याचा निषेध करतोय. शिक्षण मंत्र्यांनी निवृत्त शिक्षक भरती ही तात्पुरत्या स्वरूपाची असून येत्या 1.5 महिन्यात नवीन शिक्षक शाळेवर रुजू होतील असा विश्वास व्यक्त केला. किचकट भरती प्रक्रिया, निष्ठून जात असलेलं वय आणि रोजगार हे मुद्दे या शिक्षकांसमोर आहेतच. काही दिवसांसाठी 20,000 रुपये असेना त्यांना मिळणार असते, त्यातून उत्पन्नाचा मार्ग मिळणार असता. त्यात निवृत्त शिक्षकांची मानसिकता, शारीरिक क्षमता आणि त्याचबरोबर पेन्शन असल्यामुळे त्यांची आर्थिक क्षमता याची सुद्धा चाचपणी होणं गरजेचं आहे. त्यापेक्षा बेरोजगारांना या प्रक्रियेत कसं सामावून घेता येईल, त्यांना कशा संधी आणखीन मिळतील यावर काम करणं गरजेचं आहे.
आता या जिल्ह्यातील भूमिपुत्रांनी घातलेली साथ या जिल्ह्याचेच भूमिपुत्र असलेले शिक्षण मंत्री ऐकतात का हे पाहावं लागेल. जुईली पांगम, कोकण सात लाईव्ह, सावंतवाडी. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल.